नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, दिनांक 13 जुलै 2021 आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत। लिपिक पदासाठी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही बघू शकता जवळपास 5830 प्लस जागांसाठी ही जी भरती आहे ती या ठिकाणी होत आहे। यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे, टायपिंगची तुम्हाला कोणतीही गरज नाही। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच माहिती घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। डेली जॉब अपडेट तुम्हाला आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो। तर बघा मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती लिपिक या पदासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात IBPS यांच्यामार्फत ही भरती होत आहे। ज्यामध्ये बघा कॉमन रिक्रुटमेंट प्रोसिजर आहे ती पार पाडली जाणार आहे फॉर रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। बघूया डिटेलमध्ये आपण माहिती घ्या या भरतीबाबतची। त्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये टोटल जवळपास 5830 जागा या ऑल ओव्हर इंडिया आहेत। तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तुम्हाला नंबर ऑफ वैकन्सीज कशा प्रकारे आहेत हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। ज्यामध्ये बँक ऑफ इंडियाच्या टोटल 206 जागा आहेत, कॅनरा बँकेच्या 46 जागांसाठी भरती होत आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 177 जागा आहेत, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक 16, UCO बँक 33 आणि युनियन बँक ऑफ इंडिया 321 जागा या ठिकाणी महाराष्ट्रासाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत। त्यामुळे नंबर ऑफ वैकन्सीज चांगले आहेत। ऍटलीस्ट तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर तुम्हाला लोकल लँग्वेज येणे गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता या सर्व जागांसाठी। या ठिकाणी तुम्ही या भरती मार्फत जे आहे ते अप्लाय करू शकता। आता या ठिकाणी कॅटेगरी वाईज त्यांनी माहिती दिलेली आहे तीही तुम्ही चेक करू शकता। प्लस या ठिकाणी हॉरिझॉन्टल कॅटेगरी वाईज जे हँडिकॅप आहेत किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, व्हिज्युअल इम्पेअर्ड आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्याप्रकारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता। लक्षात ठेवा, सेपरेट तुम्हाला कोणत्याही बँकेसाठी अप्लाय करायचं नाही, फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करता तुम्ही महाराष्ट्र यासाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला लोकल लँग्वेज या ठिकाणी आली पाहिजे, हे महत्वाचं आहे। यानंतर यासाठी क्वालिफिकेशन आपण बघूया मित्रांनो। क्वालिफिकेशनमध्ये बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार, तुमचं डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन कोणत्याही विषयामध्ये तुमची डिग्री असेल तर तुम्ही इलिजिबल होता यासाठी अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर यासाठी मित्रांनो तुमच्याकडे व्हॅलिड मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। तुमचं ग्रॅज्युएशन प्रूव्ह करण्यासाठी ही पहिलं क्वालिफिकेशन आहे डिग्रीचं। दुसरं, तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसी असणे आवश्यक आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज तुम्हाला कॉम्प्युटरचं असणं आवश्यक आहे। त्यामध्ये कॅन्डिडेट शूड हॅव सर्टिफिकेट डिप्लोमा किंवा डिग्री इन कॉम्प्युटर ऑपरेशन्स लँग्वेज आणि किंवा शूड हॅव स्टडीड कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट इन हायस्कूल कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट। अर्थात तुमच्या करिअरमध्ये जर तुम्ही डिग्री घेताल कॉम्प्युटरचा रिलेटेड कोणताही कोर्स असेल ज्यामध्ये तुम्ही एक सब्जेक्ट असेल हायस्कूल कॉलेज ऑर इन्स्टिट्यूटमध्ये किंवा तुम्ही सर्टिफिकेट डिग्री डिप्लोमाचं काही केलेलं असेल कॉम्प्युटर रिलेटेड कोर्समध्ये तर तुम्ही इलिजिबल होता यासाठी अप्लाय करण्यासाठी। हे दोन महत्वाचे क्रायटेरिया या ठिकाणी आहेत, जे क्वालिफाय कराल ते तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता। प्लस प्रोफिशियन्सी पाहिजे ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट UT-मध्ये, त्यामध्ये तुम्हाला लँग्वेज जी असणार आहे ऑफिशियलची त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते अप्लाय करण्यानंतर त्या लँग्वेजची ऑफिशियल लँग्वेजची तुमच्याकडे प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। थोडक्यात पहिले दोन क्रायटेरिया मॅन्डेटरी आहेत, त्यानंतर प्रोफिशियन्सी अर्थात तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर तुम्हाला नक्कीच ती लँग्वेज येणे महत्वाचं आहे। याबाबतच्या डिटेलमध्ये माहिती तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तीही तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर यासाठी अप्लाय करण्यासाठी एज लिमिट बघा 1/7/2021 रोजी कॅल्क्युलेट केलेलं आहे। 20 वर्ष ते 28 वर्ष एज लिमिट राहील ओपनसाठी। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, अदर बॅकवर्ड क्लासला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, पर्सन विथ डिसॅबिलिटीज जे आहेत त्यांना 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन किंवा डिसेबल एक्स सर्व्हिसमॅनना 3+ years क्रायटेरिया राहील, 8 years क्रायटेरिया राहील 8 years एक्स सर्व्हिसमॅन बिलॉंग टू SC/ST कॅटेगरी आणि सब्जेक्ट टू मॅक्झिमम एज लिमिट जी असणार आहे ते 50 वर्षापेक्षा जास्त नको आहे। विडोज असतील, डायव्हर्स वुमन्स असतील, वुमन लिगली सेपरेट असतील त्यांना अगेन एज रिलॅक्सेशन मिळत आहे 35 वर्ष, 38 वर्ष आणि 40 वर्ष आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 रायट्स हे 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। या व्यतिरिक्त डिटेलमध्ये माहिती तुम्ही कॉल जे आहे ते नोटिफिकेशनमध्ये मिळवू शकता। त्यानंतर मित्रांनो यासाठी एक्झामिनेशन कशाप्रकारे होणार आहे बघा, प्री एक्झाम होईल तुमची आणि मेन्स एक्झाम होईल। प्रीमध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट आहे, जनरली इंग्लिश लँग्वेज, न्युमेरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी, टोटल 100 क्वेश्चन राहतील, 100 मार्कांचा तुमचा हा पेपर राहणार आहे। मेन्स एक्झाममध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे 4 विषय राहतील, टोटल 190 क्वेश्चन राहतील आणि 200 मार्कांची एक्झाम तुमची या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर तुमची जे ह्याच्यानंतर जी आहे ती प्रॉबेबली प्रोफिशियन्सी टेस्ट होईल, जी फक्त चेकिंग राहील की तुम्हाला जे ठिकाणी अप्लाय केलंय त्याचं लोकल लँग्वेज येते की नाही ते। यासाठी अप्लाय केल्यानंतर मित्रांनो तुमची एक्झाम जी राहणार आहे ती बायलँग्वेज राहील, ज्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी या 2 विषयामध्ये तुम्हाला ही एक्झाम देता
येणार आहे. यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स बघा, प्री आणि मेन एक्झामिनेशनचे टेंटेटिव्ह लिस्ट दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये प्री एक्झामसाठी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर या ठिकाणी एक्झाम तुमची राहणार आहे. अर्थात जवळपास त्यांनी सर्व महाराष्ट्र कव्हर केलेलं आहे. मेनसाठी बघा, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे ही एक्झाम सेंटर राहणार आहे. ओव्हरऑल मित्रांनो, एक चांगली संधी आहे. यासाठी अप्लाय करण्यासाठी जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला चेक करू शकता, 175 रुपये फॉर्म फी तुम्हाला लागेल जर तुम्ही एससी एसटी फिजिकल हँडिकॅप किंवा एक्सेसमेंट कॅन्डिडेट असाल तर, आणि 850 रुपये फॉर्म फी जनरल किंवा इतर कॅन्डिडेट्सला या ठिकाणी लागणार आहे. 12 तारखेपासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. 1 ऑगस्टपर्यंत तुम्ही 1 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्या दरम्यानच तुम्हाला फॉर्म फी भरायची आहे. त्यानंतर कंडक्ट ऑफ तुमचे ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी जे होईल ते 28/8/2021 ते 29/8/2021 आणि 4/9/2021 होईल अशा टेंटेटिव्ह डेट्स त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मेन एक्झाम 31/10/2021 होईल असंही त्यांनी सांगितले. अर्थात तुम्ही बघितला तर जवळपास 4 ते 5 महिन्याच्या तुम्हाला एक चांगली संधी नोकरीची या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. या भरतीबाबत काही डाऊट असतील तर कमेंट करा. याची संपूर्ण माहिती तुम्हाला ई महाजॉब.com या वेबसाईटवर मिळून जाईल. धन्यवाद.